जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्व दिलेले आहे. जैन धर्मात तीर्थकर म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकर होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थकर होत. वर्धमान महावीर इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. त्यांची राजधानी होती वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचं नाव त्रिशला होते. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकाराच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणांमध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असेल. पंचमहाव्रते. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम. 1. अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. 2. सत्य. प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. 3. अस्तेय. स्तेय म्हणजे चोरी. स्वतःच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमती शिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजे अस्तेय. 4. अपरिग्रह. मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. 5. ब्रह्मचर्य. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. त्रिरत्ने. त्रिरत्ने म्हणजे 1. सम्यक दर्शन. 2. सम्यक ज्ञान. आणि 3. सम्यक चारित्र. ही 3 तत्वे. सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे. 1. सम्यक दर्शन. तीर्थकारांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. 2. सम्यक ज्ञान. तीर्थकारांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. 3. सम्यक चारित्र. पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. उपदेशाचे सार. महावीरांच्या उपदेश